पनवेल तालुक्यातील आदई गावात भारतीय जनता पार्टीचे जनसंपर्क कार्यालय सुरू झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी झाले. भाजपच्या वतीने नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून जगदीश शेळके यांनी भाजपचे जनसंपर्क कार्यालय सुरू केले आहे. या कार्यालयाच्या उद्घाटनावेळी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील, माजी सरपंच महादू शेळके, युवा नेते जगदीश शेळके, अनंतबुवा पाटील, धर्माशेठ काकडे, भाई पाटील, जनार्दन पाटील, मंगेश भोपी, निलेश पाटील, राहुल पाटील, राजेश काकडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या सुटतील असा विश्वास व्यक्त केलाय. एकेका क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीनं देश प्रगती करतोय ते पाहताना आपल्या सगळ्यांना अभिमान वाटतो की असं रात्रंदिवस मेहनत करणारे नेतृत्व तुम्हाला आम्हाला मिळालंय. आणि म्हणून आज हे कार्यालय उघडलं म्हणजे काय झालंय, कार्यालय उघडलं याचा अर्थ इथल्या परिसरामध्ये राहणारा मग तो ग्रामीण भागातला गावातला आपला नागरिक असू द्या किंवा शहरी भागातला आपला नागरिक असू द्या, त्या प्रत्येकाला हे कार्यालय म्हणजे आपल्या समस्या सुटण्याचं केंद्र वाटलं पाहिजे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.